अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी, हा कायदा कडक करण्यात यावा या मागणीसाठी अनुसूचित जाती जमातीच्या विविध संघटनांनी केलेल्या आवाहनाने नंदुरबार जिल्ह्यात शांततेत आज बंद पाळण्यात आला. मात्र शहादा तालुक्यात आंदोलकांनी काही बसेसची तोडफोड केल्याने आंदोलनाला गालबोट लागले. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करताना फिर्यादीतील सत्यता पडताळण्यात यावी या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत पुनर्विचार करण्यात यावा या मागणीसाठी विविध संघटनांनी आज भारत बंद आंदोलन पुकारलं आहे. त्यात नंदुरबार जिल्ह्यातून प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळालेला आहे. जिल्ह्यात बंद शांततेत पाळण्यात येत आहे. जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, नवापूर, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव तालुक्यात सर्वच व्यवसाय दुकाने सकाळपासून बंद ठेवण्यात आलेली होती. ग्रामीण भागात काही प्रमाणात बंद पाळण्यात आला आहे. मात्र शासकीय कार्यालये, शाळा, विद्यालये, महाविद्यालये, दवाखाने सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सकाळपासून एसटी महामंडळाच्या बस सेवा सुरळीत सुरू केल्या गेल्या होत्या. मात्र शहादा तालुक्यातील ग्रामीण भागात बसेसवर दगडफेक झाली असून काही गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. सतर्कता म्हणून या डेपोतील बसेसच्या सर्व फेऱ्या थांबवण्यात आल्या असून काही प्रमाणात विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय झाली आहे. जिल्ह्यात अन्यत्र मात्र बस सेवा सुरळीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनुसूचित जाती जमातीच्या विविध संघटनांच्या वतीने जिल्ह्यात तालुका स्तरावर तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले तर ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रतिनिधी जीवन महाजन, समाज सेवी, नंदुरबार.